तर जळगावमधल्या 40 गाव तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे तब्बल 7 जणांचे आतापर्यंत बळी गेले आहेत. साकूर ते देवघाट रस्त्याला लागून शेतात राहणाऱ्या कुटुंबातील 7 वर्षीय कुणालवरती बिबट्यानं हल्ला केलाय. ही घटना रात्री 10 वाजता घडली असून 40 गाव तालुक्यात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. जळगाव जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्यातला हा 7वा बळी असल्यानं वनविभागातर्फे आता बिबट्याचा शोध मोठ्या युद्धपातळीवरती सुरू करण्यात आला आहे.